नमस्कार, ताईची खानावळ या आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत। आज आपण बनवणार आहोत पुऱ्या। त्यासाठी लागणारे साहित्य, मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे। गव्हाच्या पिठासोबत मी मैदा आणि रवा देखील वापरणार आहे। यामध्ये मी आता या पिठामध्ये मैदा 3 चमचे घालून घेणार आहे आणि 3 चमचे रवा असं प्रमाण घ्यायचं आहे। आणि पीठ मळण्यासाठी मी गरम पाण्याचा वापर करणार आहे, त्यामुळे आपली पुरी फुलते आणि बराच वेळ ती फुललेली पुरी तशीच राहते। त्यासाठी मी गरम पाण्याचा वापर करणार आहे। अशा प्रकारे सगळं मिक्स करून घ्यायचे, रवा, मैदा, गव्हाचं पीठ, त्याच चवीनुसार मीठ आणि 2 चमचे मी तेल घालून घेतलं। आणि आपण हे पुरीचं पीठ चपातीसारखंच मळायचं आहे, पण थोडंसं घट्ट ठेवायचं आहे, कारण आपण त्याला 15 ते 20 मिनटं प्लास्टिकच्या थैलीमध्ये भरून ठेवणार आहोत आणि आपण त्याच्यानंतर पुऱ्या लाटणार आहोत। त्यासाठी थोडंसं टाईटच पीठ ठेवायचं आहे आपल्याला। पीठ मळण्यासाठी मी गरम पाण्याचाच वापर केला आहे। अशा प्रकारे आपल्याला गरम पाणी घालून पीठ मळायचे। पिठामध्ये गरजेनुसार पाणी वापरायचे आपल्याला। आधी गरम पाणीच वापरायचे, समजा थोडं कमी पडलं तर आपण थोडं थंड पाण्याचा वापर करू शकतो। आपण पीठ घट्ट मळून घेतलं आणि आपण थैलीमध्ये भरून ठेवलं तर मग रवा फुलतो चांगला आणि मग आपलं पीठ एकदम मऊ होतं। नंतर मग आपण ते चांगलं परत मळून मग आपण त्याचे गोळे वगैरे करून घेणार आहोत। आपण नेहमी घरी कार्यक्रमाला वगैरे पुऱ्या बनवतच असतो। तुम्ही पण अशा प्रकारे पुऱ्या बनवून बघा, खूप छान बनतात। मी अशा प्रकारे टाईट आटा मळून घेतला, एकदम टाईटही नाही आहे आणि जास्त सॉफ्ट पण नाही आहे। असे हे मळलेले पीठ आपल्याला एका प्लास्टिकच्या थैलीमध्ये भरून घ्यायचे। आता काही तेल वगैरे लावायचं नाही आहे, आपल्याला असंच ठेवायचे प्लास्टिकच्या थैलीमध्ये भरून। प्लास्टिकच्या थैलीमध्ये भरून आपल्याला जवळ ते 15 ते 20 मिनटं वाट पाहायची आहे, मग ते पीठ चांगलं मऊ होतं आणि नंतर मग ते आपल्याला चांगलं मळून घ्यायचे। मळून घेतलं की असे गोळे करायचे, लाटणीला तेल लावायचं आणि पोलपाटावरती अशा प्रकारे पुऱ्या लाटून घ्यायच्या। मी पिठाचा वापर नाही केला आहे पुरी लाटण्यासाठी, तेलाचा वापर केला आहे, त्याच्यामुळे आपलं तेल पण खराब होत नाही। अशा पुऱ्या लाटून घेतल्या आहेत, तेल एकदम कडकडीत गरम करायचं आणि आपण अशा प्रकारे आपल्या पुऱ्या तळून घ्यायच्या। आधी चांगलं गरम तेल करून घ्यायचं, नंतर मग मीडियम गॅसवरती आपल्याला पुऱ्या फ्राय करून घ्यायच्या। अशा प्रकारे आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। आपण जेव्हा घरी पुऱ्या बनवतो तेव्हा ते पुरी फुलते, पण ती थोड्या वेळासाठीच असते, थोड्या वेळानंतर ती मऊ पडते। जर आपण अशा प्रकारे पुऱ्या बनवल्या तर जास्त वेळ पुरी फुलून राहते। आपल्या घरी नेहमी श्रीखंड पुरीचा बेत असतोच असतो। तुम्ही पण एकदा तरी अशा प्रकारे पुऱ्या बनवून बघा। तयार आहेत आपल्या पुऱ्या श्रीखंडासोबत सर्व करण्यासाठी। अशा फुललेल्या पुऱ्या खूप छान दिसतातही छान आणि स्वादिष्ट पण लागतात। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि याची रेसिपी तुम्हाला जर पुरी जी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।